आणि आता उर्वरित जिल्ह्यांच्या टॉपन्यांना पण बातम्या बघूयात. पूर ओसरल्यानंतर कोल्हापुरातील आंबेवाडीतलं जनजीवन हळूहळू पूर्वपदावर. निवारा केंद्रात गेलेले नागरिक पुन्हा घराकडे परतले. इचलकरंजी पंचगंगा नदीची पाणी पातळी स्थिर. शहराच्या मरगुबाई मंदिर परिसरामध्ये अजूनही पुराचं पाणी, तर नृसिंहवाडी कुरुंदवाड इचलकरंजी ग्रामीण भागाला पुराचा धोका. जळगावच्या भुसावळमधील हतनूर धरणाचे 18 दरवाजे उघडले. धरणामधून तापी नदीपात्रात 1,34,402 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग, तर नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा. बदलापूरच्या 12वी धरणाच्या स्वयंचलित दरवाजांना गळती. धरण न भरताच दरवाजांच्या खालून पाण्याचा विसर्ग सुरू आहे. गळतीमुळे धरण ओव्हरफ्लोड होण्यास विलंब. जळगावच्या जामनेरमधील वाकी नदीला पूर. 3 ते 4 दिवसांपासून सततचा पाऊस. नदीवर पूल नसल्यास ग्रामस्थांचा जीवघेणा प्रवास. अजिंठा लेणीच्या निसर्ग सौंदर्याची पर्यटकांना भुरळ. 2 दिवसात 8,500 पर्यटकांनी दिल्यात भेटी, तर पर्यटन व्यवसायाला आले अच्छे दिन. गोंदियाच्या बाजारपेठेत जंगली मशरूम, तर मशरूमला 1,200 रुपये दर. तर मशरूम चांगल्या पाण्यात धुवून खाण्याचा डॉक्टरांचा सल्ला. जळगावात तापी पाटबंधारे महामंडळामध्ये कार्यकारी अभियंत्याच्या खुर्चीला हार घालून शरद पवार गटाचं आंदोलन. शेततळ्यांच्या निविदा प्रक्रियेमध्ये गैरव्यवहार केल्याचा आरोप. वर्ध्यात एमडी ड्रग्सची वाहतूक करणाऱ्या 4 जणांना अटक. नाकाबंदीत चारचाकी वाहन, 32,000 ड्रग्स हस्तगत. स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई.